नमस्कार मित्रांनो कसे याच्याकडे जन्माचे आहेत ना चला आज मी तुमच्यासाठी एक वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाटाला सुरुवात करूया चला मग मुलीचे नाव हर्षदा गोरख सांगळे जन्मतारीख आहे वधूची एकवीस चार दोन हजार एकचा जन्म झालेला आहे मुलीचे जे वय आहे तेवीस वर्ष आहे रक्तगटे मित्रांनो वधूचा ए बी ए बी प्लस हात्याचा रक्तगट आहे मुलीची राशी मकर आहे मुलीचा गण हा देवगण हे मुलीचे देवक उंबरे वधूचे जे शिक्षण मित्रांनो ते एम कॉम झालेलं आहे वधूचं शिक्षण एम कॉम केलेलं आहे त्यांनी मुलीचे कूड सांगळे आहे त्यांचं मुलीची जात ही वंजारी समाजाची मी मुलगी मित्रांनो वंजारी समाजी मुलीचा वधूचा रंग वधूचा रंग हा गोरा आहे मित्रांनो कौटुंबिक माहिती मित्रांनो त्यांचे वडिलांचे नाव वधूच्या वडिलांच्या नाव आहे गोरख बापू सांगळे वधूला भाऊ तो शिक्षण करतो भावाचे नाव श्रावण गोरख सांगळे व वधूला एक ती विवा येते त्यांचं लग्न झालेलं आहे मित्रांनो मामाचे कुड वधूच्या मामाचे कुड जे येते आंधळे आईचे नाव वधूच्या आईचं नाव आहे भारती गोरख सांगळे वधूची जी आई आहे ती आशा वर्कर आहे मित्रांनो त्यांचा पत्ता आहे खालीलप्रमाणे साई चाळ कोळसेवाडी कल्याण कल्याण ईष्टला ते जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण माहीतच असेल तुम्हाला कल्याण इष्टला राहतात ते कोळसेवाडी आणि साई चाळ चाड़ म्हणून चाळीमध्ये राहतात अपेक्षा आहेत मित्रांनो वधूच्या मुलाविषयी त्यांचं म्हणणं असं आहे की मुलगा हा मेहनती असावा व वयातील अंतर हे सहा वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे मुलाच्या आणि मुलीच्या वयामधलं अंतर हे सहा वर्ष म्हणजे पाच वर्ष सहा वर्ष याच्या दरम्यान चालेल सहा वर्षापेक्षा जास्त नको आहे त्यांना तसेच मित्रांनो मुलगा हा मुंबई किंवा ठाणे या जिल्ह्यातील असावा म्हणजे मुंबई ठाणे इकडचा राहणारा मुलगा पाहिजे मित्रांनो त्यांना संपर्क नंबर आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न आपला व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला जर व तुचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकतात तसेच मित्रांनो तुम्ही आप तुमचा बायोडाटा पण या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकतात धन्यवाद मित्रांनो